शुभम, ए शुभम, आलास का? दात घासून झाले? दादा, क्या आपके टूथब्रश में नीम है? आता हे काय नवीन? वर्गात बाईंनी आम्हाला सांगितलं होतं की पूर्वी ना असं टूथपेस्ट वगैरे काही नव्हतं. अच्छा, दात घासायला लोक काय वापरायचे? काय म्हणाले बरं त्या? आठवतच नाही. दातण म्हणाले का रे? काय तण? हे जे तू आता मला सांगतोयस की आपके टूथपेस्ट में नीम है, पूर्वीचे लोक या कडुनिंबाच्या काड्या, बाबळीचं दातण, डाळिंबाची साल, राख, कोळशाची पूड यांनी दात घासत असत. तेव्हा हे टूथपेस्ट वगैरे असले काही प्रकार नव्हते. राख, साल, अरे या सगळ्या वस्तू नैसर्गिक आहेत. त्यातल्या औषधी घटकांमुळे हल्ली पेस्ट जे काम करते ना तेच व्हायचं. पण या नैसर्गिक वस्तू तशा कमी काळ टिकतात ना, त्यामुळे मग रासायनिक प्रक्रिया केलेली टूथपेस्ट बाजारामध्ये आली, जी वापरायला सोपी आणि दातांसाठी पण चांगली. पण दादा, पेस्ट नेमकी बनते कशी? अरे शुभम, या पेस्ट मध्ये मुख्य घटक असतात कॅल्शियम कार्बोनेट आणि कॅल्शियम हायड्रोजन फॉस्फेट. यामुळे दातांवरची घाण निघून जाते आणि ती त्यांना बनवते चमकदार. आणि बरं का, त्यात फ्लोराईड नावाचा एक घटक असतो जो आपल्या दातांची झीज होऊ देत नाही. हा घटक दातांच्या इनॅमलसाठी खूप महत्वाचा असतो. एक मज्जा सांगू का तुला शुभम? हो. पूर्वी ना चीन, ग्रीस, रोम मध्ये हाडं आणि शिंपले वापरून त्याची पावडर करून टूथपेस्ट तयार करत होते. आत्ता आपण जी पेस्ट वापरतो ना, ती पेस्ट 19व्या शतकात पहिल्यांदा बनवली होती. हो, कसली मज्जा ना दादा. मग आता आपण दर रविवारी जसा प्रयोग करतो ना, तसा आज पण आपण एक प्रयोग करणार आहोत. ठीक आहे? ओके. इथे पाण्याने भरलेली बाटली आहे, हे तेल आहे आणि ही आहे पावडर. आता तू हे तेल या पाण्यात थोडं टाक. ओके, चल. सावकाश, बस आता झाकण लाव त्याचं. आणि आता हलव बाटली. काय दिसतंय तुला? पाणी शांत झालं आणि तेल परत वर तरंगायला लागलं. आता आपल्याला आणखीन एक काम करायचंय. ओके, ही आहे पावडर. ही पावडर याच्यात टाकायची. चल. आता परत पाणी हलव. आता काय दिसतंय? पाणी आणि तेल एकत्र झालं आणि पाण्याचा रंग सुद्धा बदलला. शाब्बास, अगदी बरोबर. हे कशामुळे झालं सांग बरं? या डिटर्जंट पावडर मुळे. करेक्ट. साबणानं काय केलं सांगू का? साबणाचे रेणू हे जास्त लांबीचे असतात आणि त्याचे दोन टोकांचे गुणधर्म वेगवेगळे असतात. त्यामुळे साबणाचा रेणू एका टोकाला पाण्याच्या रेणूला धरून ठेवतो, तर दुसऱ्या टोकाला तेलाच्या रेणूला. म्हणून तेलाचे रेणू जे आधी पाण्यात मिसळले नव्हते, ते साबणामुळे पाण्यात मिसळले आणि पाण्याचा रंग बदलला. साबणामध्ये अनेक प्रकारच्या पृष्ठभागावर पसरण्याचे गुणधर्म आहेत. या गुणधर्माला पृष्ठ सक्रियता म्हणतात आणि या पदार्थांना अपमार्जक असं म्हणतात. काय म्हणतात? फेस होणं हे पृष्ठ सक्रियतेचं लक्षण आहे बरं का. मग आता हात साबण, शॅम्पू म्हणजे अपमार्जक, कळलं का? पूर्वी आपले आजी आजोबा सुद्धा रिठा, शिकेकाई वापरायचे केस धुवायला. त्यांनी सुद्धा केसातला मळ निघून जायचा. ही आहेत नैसर्गिक अपमार्जक. ती पर्यावरण पूरक असतात,
हानिकारकही नसतात. पण दादा, आपण तर आता साबण, शॅम्पू, कपडे धुवायचं साबण सगळंच वापरतो ना. अरे ही आहेत मानव निर्मित अपमार्जक. ती जास्त काळ टिकतात, प्रभावी असतात, सोयीची असतात आणि मिळवायलाही सोपी असतात. आणि आता त्यातही नॅचरल, हर्बल, केमिकल असे प्रकार आलेच आहेत की नाही. हो, आपला आजचा प्रयोग खूपच भारी झाला. आता मी आंघोळ करायला जातो आणि आपण मस्त नाश्त्याला बसू. आता तुम्ही काही गोष्टी ओळखायच्या आहेत. कोलगेट पावडर, पेस्ट यांचे घटक तपासा आणि डिटर्जंट पावडरचे घटक शोधून काढा.